जेवणाच्या ताटात जर अशी चटणी असल तर भाजी कोणती का असेना, जेवण एकदम व्यवस्थित होईल। एकदम चविष्ट अशी ही चटणी, बनवायला एकदम सोपी पण खायला एकदम चवदार अशी, आणि ती भरपूर दिवस टिकणारी बनवून ठेवायची। वरतीही चांगलं 8 दिवस तरी व्यवस्थित राहील आणि फ्रीजमध्ये आणखी जास्त दिवस। तर पूर्ण व्हिडिओ पहा, रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीजला लाईक करा। नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुम्हाला स्वागत। इथं मी हरभऱ्याची डाळ 2 तासासाठी भिजत घातलेली होती। कोमट पाण्यात भिजत घालायची, मग पटकन भिजली जाते। ते सगळं पाणी काढून घ्यायचं। ही फक्त 3 चमचे हरभरे डाळ भिजत घातलेली होती, तर मग ही दुप्पट होती भिजल्यानंतर। डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। तेल टाकायचं, यामध्ये मोहरी टाकायची, हं डाळ टाकायची, मोहरी थोडीशी जास्तच टाकायची, तसा रंग येईपर्यंत डाळाचा परतून घ्यायची। गॅसच्यात मोठीच ठेवायची, जसं आपण परतून जातो तस तसं एकदम सुट्टी सुट्टी होऊन जाते डाळ, ओलेपणा निघून जातो, त्यामुळे भरपूर दिवस ही चटणी टिकते। डाळ व्यवस्थित परतवली गेलेली आहे। काय करायचं, हे काढून घेऊ डाळ। डाळ तेल राहू द्यायचं असं, डाळ डाळ काढून घेऊ। हे जे तेल उरलेलं आहे मोहरीचे ते नंतर वापरायचं आपल्याला। काढून घेतलेली डाळ थंड होऊ द्यायची। या मिक्सरच्या भांड्यात ही डाळ काढून घेऊ। तिथं कैरीच्या फुडी घेतलेली आहे, कैरीची वरची साल काढून अशी कट करून घेतलेली आहे। व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून अगोदरच कट करून घेतलेली आहे। आवडीनुसार कैरीचे फुडी टाकायच्या। लसूण घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। यामध्ये किंचितशी हळद, जास्त नाही टाकायची, थोडीशी टाकायची। आवडीनुसार लाल मिरचीची पूड, लाल तिखट, 1/2 चमचा जिरे, चवीनुसार मीठ। आता हे मिक्सरला कसं बारीक करायचं, मिक्सरचं बटन चालू बंद करून बारीक करायचं। जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं ओबडधोबड करायचं आणि जास्त पण ओबडधोबड नाही, असं मिक्सरला बारीक करून घेऊ। ही मिक्सरला या पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे, ती काढून घेऊ एका भांड्यात। यावर आता बारीक कट केलेली कोथिंबीर मिक्स करून ठेवायचं। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। आता हे जे तेल शिल्लक ठेवलेलं त्यामध्ये आणखी थोडंसं तेल टाकलेलं आहे मी, आणि थोडं गरम करून घेतलेलं आहे, त्यावर छान असं टाकून देऊ। सगळी मोहरी टाकून द्यायची यामध्ये। चटणी तयार झालेली, यामध्ये तुम्ही चवीनुसार आवडत असाल तर मग किंचित साखर किंवा गुळही टाकू शकता। रेसिपी आवडली तर नक्कीच शेअर करा।